बोल मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मी सवैकळी सिंधनधर, आविष्कार फाउंडेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. माझा नवीन चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळतील. नमस्कार विद्यार्थी बालमित्र हो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता दुसरीकरिता तुमच्या आवडीचा विषय आहे खेळू करू शिकू. आणि आज आपण पाहणार आहोत 3.5 विविध शर्यती, पान नंबर आहे 20. आता आपण पहा, शर्यत म्हटलं की आपल्याला एकदम अंगात पहा तुमच्या जोश येत असतो का, तर आपल्याला त्याच्यामध्ये जिंकणं हारणं ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये अनुभवत असतो आणि प्रत्येकाला पहा जिंकावं असं वाटत असतं. तर इथं पहा जलद धावणे शर्यत आहे, जलद धावणे म्हणजे वेगानं धावणे. तर ह्या शर्यतीमध्ये पहा आपण जेव्हा शर्यत घेतो तेव्हा आपल्या एक दोन विद्यार्थी नसतात तर आपल्या वर्गातले बरेच सारे विद्यार्थी, खूप सारे विद्यार्थी याच्यामध्ये सहभाग घेत असतात आणि तेव्हाच त्या शर्यतीला मजा येत असते. आता शर्यत जेव्हा आपण लावतो आपण त्याला कॉम्पिटिशन म्हणतो, स्पर्धा म्हणतो, वेगवेगळे शब्द आहेत. त्यावेळी पहा एक गट असतो, एक गट विरुद्ध दुसरा गट अशा पद्धतीने आपण सुद्धा शर्यतीचं आयोजन करत असतो. म्हणजे आता एखाद्या गटातला कोणी येणार आहे किंवा आता इथे आपण जेव्हा अशा प्रकारची धावण्याची शर्यत घेतो, जलद धावण्याची शर्यत, तर याच्यामध्ये एक आरंभ रेषा आणि अंतिम रेषा आखलेली निश्चित केलेली असते की आपल्याला सांगितलेलं असतं की इथून तुम्हाला सुरुवात करायची धावायला आणि या रेषेपर्यंत तुम्हाला जायचं आहे, हे आपण अगोदर ठरवलेलं असतं. आपण अशा अशी स्पर्धा घेत नाही की डायरेक्ट आता तुम्ही धावायला सुरुवात करा किंवा चालायला सुरुवात करा. इथं जलद चालणे शर्यत आहे, आपण इथं जे आहे जलद चालणे शर्यत आहे. आता इथं धावायची इथं सुरुवात आहे का गोष्ट नाहीये, इथं चालायची आहे. म्हणजे स्पर्धा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, जसं धावण्याच्या असतात तर इथं ज्या आहेत त्या चालण्याच्या आहेत. प्रत्येक आता इथं तुम्ही कशा प्रकारचे जलद चालता, चालायचं इथं धावायचं नाहीये. काही काही मग चालण्यामध्ये धावायला सुरुवात करतात तर तो अशा वेळी तो गळी आपण बात करतो. तर ही आहे जलद चालणे शर्यत आणि याच्यामध्ये पहा जो पटकन लवकर येणार आहे त्या रेषेपर्यंत तर तो विजेता होणार आहे. आणि अशा वेळी पहा जेव्हा शर्यत घेत असतो आपण तेव्हा त्या जो विजेता खेळाडू असतो त्याचं किंवा त्या गटाचं आपण टाळ्या वाजून अभिनंदन करायला पाहिजे आणि हरलेल्या खेळाडूंचं सुद्धा आपल्याला अभिनंदन करायला पाहिजे. का तर त्यांचे ते जर त्याच्यामध्ये सहभागी नाही झाले तर आपल्या शर्यतीला सुद्धा काही अर्थ उरणार नाही आणि म्हणून त्यांचं सुद्धा अभिनंदन करायचं आहे. तर ही आहे जलद चालणे शर्यत. आपल्याला इथं धावताना सारखे वाटतात परंतु धावत नाहीये, तर ते जलद चालणे, वेगाने चालणे अशा प्रकारे. आपण याच्यामध्ये बरेच अशा कॉम्पिटिशन पाहतो की स्लो सायकलिंग, म्हणजे सायकल चालवायची परंतु हळूहळू चालवायची, बरोबर आहे. किंवा आता इथं पहा जलद चालणे शर्यत आहे, तर ही पहिली शर्यत आहे. दुसरं आहे बदक चाल शर्यत. तर अशा प्रकारे आपल्याला बसायचं आहे एखाद्या रेषेवर, आखलेले असतात तेव्हा त्या रेषेवर अशा प्रकारे बसायचं आहे आणि एखाद्या रेषेपासून म्हणजे आरंभ रेषेपासून अंतिम रेषा ठरवली असते तिथपर्यंत आपल्याला अशा प्रकारे चालत जायचं, उठायचं नाही याच्यामध्ये. बदक चाल, बदक ज्याप्रमाणे चालतो त्याप्रमाणे चालत जायचं आहे. म्हणजे तुम्हाला असंच पायावर खाली बसून चालायचं आणि ती रेषा पार करायची, म्हणजे आरंभ रेषेपासून सुरुवात करून अंतिम रेषा पार केली की तुम्ही त्या जो खेळाडू जिंकणार आहे त्याचं आपल्याला अभिनंदन करावं लागेल. तर अशा प्रकारे ही बदक चाल शर्यत आहे. म्हणजे प्रत्येक शर्यतीमध्ये पहा नियम ठरलेले असतात, कशाप्रकारे खेळायचं हे सुद्धा ठरलेलं असते, किती विद्यार्थ्यांनी सहभागी घ्यायचा हे ठरलेलं असतं, किंवा काही काही वेळेस आपण विरुद्ध गटामध्ये दोन गटामध्ये सुद्धा ही शर्यत घेत असतो. परंतु जेव्हा असे साधे असतात हे ज्या शर्यती तर त्याच्यामध्ये आपण वैयक्तिकच असल्यामुळे त्या शर्यती ह्याच्यामध्ये वैयक्तिक आहेत, म्हणजे हा एकटा भाग घेऊ शकतो, बरोबर आहे. परंतु खूप सारे मुलं ह्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो. आता दुसरा जो आहे याच्यामधला तर तो आहे 3.6 याच्यामध्ये लघु खेळ आहेत, म्हणजे छोटे खेळ. आता याचा सुद्धा आपण ह्याच व्हिडिओमध्ये अंतर्भाव करणार आहोत. तर लघु खेळ म्हणजे हे याच्यामध्ये पाच चेंडू ढकलत नेणे. तर याच्यामध्ये दोन संघ असतात, जसं इथं आपण पाहिलं ह्या शर्यती आहेत याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थी एकटा वैयक्तिक सहभागी घेऊ शकतो. परंतु हे जेव्हा आपण पाहतो जेव्हा आपण फुटबॉल वगैरे पाहतो
तर अशा वेळी पहा एक दोन गट असतात आणि ह्या अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा होत असते. तर हा लघु खेळ आहे, ही शर्यत आहे आणि हे लघु खेळ आहेत. तर याच्यामध्ये एक गट विरुद्ध दुसरा गट अशा प्रकारे ह्या स्पर्धेचं आयोजन असतं शर्यतीचं. ही सुद्धा शर्यतच आहे परंतु दोन गटांमधली आहे. जसे खेळाडूंची संख्या एका गटात जर 11 असेल तर दुसऱ्या गटात सुद्धा तेवढेच खेळाडू असणं आवश्यक आहे. इथं आपण जे पाहिलं शर्यतीमध्ये त्याच्यामध्ये संख्या किती असणं आवश्यक आहे हे ठरलेलं नसतं, कितीही असू शकतं बदक चालमध्ये किंवा जलद चालनी शर्यतीच्यामध्ये. तर परंतु ह्या जे हे जे खेळ असतात तर आपण इथं चेंडू ढकलत नेणे हिथं पाहिलं आहे. तर इथं मुलं खेळत आहेत परंतु हे जे आहे तर हे आपण फुटबॉल सारखी जे स्पर्धा आहे त्याच्यासाठी आपण लक्षात घेऊया. तर त्याच्यावेळी दोन संघ असणं आवश्यक आहे, एक गट विरुद्ध दुसरा गट. आणि दोन गट जेव्हा एकमेकांच्या विरुद्ध खेळतात तेव्हा त्यांच्यामध्ये बरेच नियम असतात, किती पॉईंट्स असणं आवश्यक आहे, किती वेळपर्यंत ती मॅच आहे. तर अशा बरेच जेव्हा आपण मोठे होऊ त्याप्रमाणे ते खेळ तुम्हाला नक्की समजेल हा कशा प्रकारे आहे. तर हा आहे फुटबॉल. अशा प्रकारे चेंडू ढकलत पुढे नेणे, आपण साधे आपण वर्गात पाहतो की चेंडू ढकलत नेणे हा आहे लघु खेळ. तर इथं हा लहान मुलांसाठी आणि जेव्हा मोठे संघ असतात तेव्हा अशा प्रकारचा खेळ खेळला जातो. तर लहान मुलं अशा प्रकारे फक्त चेंडू नेऊन ह्या रेषेपासून त्या रेषेपर्यंत कोण खेळणार आहे म्हणजे पटकन नेणार, तर त्यासाठी प्रत्येक मुलाला सुद्धा चेंडू देणं आवश्यक आहे. तर आपण हे चार चार किंवा पाच पाच मुलांमध्ये खेळू शकता घेऊ शकतो हे जर मुलगा खेळत आहे त्याप्रमाणे. परंतु इथं जेव्हा आपण फुटबॉल वगैरे खेळतो मोठमोठे खेळ असतात म्हणजे हे लघु खेळच आहेत, परंतु मोठ्या मैदानावर जेव्हा मोठ्या प्रमाणात खेळले जातात तेव्हा ते दोन गटांमध्येच खेळले जातात. आणि मला वाटतं ह्याच्यामध्ये मी आज तुम्हाला 3.5 विविध शर्यती आणि लघु खेळ या दोन्हींविषयी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे. यामध्ये एक आणखी लक्षात घ्यायचं की याच्यामध्ये विशेष गरजा असणाऱ्या म्हणजे दिव्यांग विद्यार्थ्यांना सुद्धा खेळ आणि शर्यती त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना सहभागी केलं पाहिजे. म्हणजे एखादा मुलगा अपंग असेल, चालता येत नसेल तर त्याला सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी करायचं. परंतु त्याच्यासाठी तुम्ही वेगळं म्हणजे थोडंसं कमी त्याचे नियम लावले पाहिजे, जास्त कठीण त्याला लावले नाही पाहिजे. त्याला सुद्धा खेळामध्ये सहभागी करून घ्यायला हवं. त्याच्याकडे जो म्हणजे आपण म्हणतो की त्याला तो अपंग आहे किंवा काय याची जाणीव त्याला होऊ देता कामा नये. तर एवढं लक्षात ठेवायचं की प्रत्येक मुलांना याच्यातून आनंद घेता आला पाहिजे, प्रत्येकाचा ह्याच्यामध्ये सहभाग असणं आवश्यक आहे. तर एवढं ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. तर मला वाटतं हे विविध शर्यती आणि लघु खेळ तुम्हाला समजले असतील कसे खेळायचे. आपापल्या शारीरिक कुवतेनुसार हे आपल्याला खेळ खेळून घ्यायचे आहेत आणि खेळायचे सुद्धा आहेत. तर मला वाटतं हा छोटासा व्हिडिओ होता. याच्यामध्ये आपण जो घटक होता मेन खेळ व शर्यती त्याच्यामधला 3.5 विविध शर्यती आणि लघु खेळ आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. आणि मला वाटतं तो तुम्हाला नक्कीच समजला असेल. चित्रास येत असल्यामुळे तर नक्कीच आवडणं आणि तुम्ही प्रत्यक्ष खेळाल तेव्हा तुम्हाला नक्कीच मजा येईल. तर खेळणार ना मित्र हो, अशा प्रकारचे खेळ तुम्ही आता खेळून पाहायचे. आणि मला वाटतं मी तुम्हाला कशाप्रकारे खेळायचे हे तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओद्वारे सांगितलेले आहे. मला वाटतं माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजला असेल आणि आवडला असेल. आणि जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये. तुमच्या काही अडचणी असल्यास तुमच्या कमेंट्स जरूर कळवा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.